बादला तू विनय मिस्टर विनय हंगामा हो गया विनय भाईदारा काय केलं तू मी काहीच नाही मग कधी काय लावलं त्यात अहो मी नाही लावलंय दार ते म्हणजे आपोआप लागलंय हवेने मी अच्छा तुम्ही दोघे आत आल्यानंतरच कसं लागलं है काही नाही मी म्हणजे मी म्हणजे मी साधं किस पण नाही केलंय जे नाही केलं ते काहून सांगून राहिलंय जे केलंय ते सांग डोंट वरी ऐका झोपली होती काही रिलॅक्स काही झालं हा म्हणजे मी सांगतो काय झालंय म्हणजे आम्ही गप्पा मारत होतो इकडे आणि तेवढेच मग मॅडम ना झोप आली म्हणून ते झोपल्यात मी काय विन्या नक्की हेच घडलंय ना काय विषय चाललाय कशात काय करते चंद्र विनया भाईदाला नुसत्या गप्पा मारायच्या होत्या तर कडी काऊन लावली बे आतमध्ये काय केलं सांग नक्की तुम्हाला काय गरज आहे त्याने काय केलं ते तुम्हाला जे गरज ते तुम्ही करा ना विनय नक्की सांग काय केलं तू अहो काहीच नाही बाबा मग घाम का फुटला तुले ते बाहेर खूप उकाडा वाढलाय ना म्हणून होते कदाचित की बाहेरचाच उकाडा आहे ना शांत राहा ना अरे अरे तो आधीच गोंधळलाय त्यात तुम्ही आगीत तेल नका रे उठू काय वाटतं का रे तुम्हाला गप्प बसा तुम्ही तुम्ही दिलाय कधी मला वेळ दिलाय कधी अहो काय झालंय तुला नेक्स्ट काय विचारत या आधी का नाही विचारलं हा कधी कधी बायको बरोबर एकांतात वेळ घालवायला तुम्हाला नाही जमलं ते एकमेकांबरोबर वेळ घालवतायत एकांत त्यांना मिळतो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे रिलॅक्स आई अरे बाबा आई शांत हो बायको बरोबर असं नाही असं वागणार नाही वागणार सावर शांत हो लक्षात स्वतःला सावर शांत समजो तुझ्या आईने मी कस सांग त्यांना सगळं माहिती आहे ना तस लगीन होणार आहे आता जाऊया जाऊया जाऊ सगळं या दोन पोट्याने घोळ घातलाय राजन राघव मोरे भाऊ मी काय म्हणतो आता हे सगळं आपल्याला सावरायली पाहिजे दोघांना या सगळ्या बायकांनी आपण तुमच्या घरात नेऊ पहिले आणि आपण सगळे इकडे थांबू ए सुनबाई चल ए सुनबाई चल शांत रा तुमची सुनबाई गेली झोपली ना ती गाड झोपली ती मी काय म्हणून राहिलो भाभीला झोपू त्या इकडे आपण सगळे बाहेर झोपतो चला मी येतो सोडायला चला तू काय आले आम्ही हा ना चला नाही नाही मग काय करायचं माझा काय करायचंय
माझा हात पकडून मला हात धरून होणार आहे का आता काय अख्खं धरायला लागणार आहे. चल चला चल ये प्लीज ये चला ये आई चल चल अगो ये आई बघा हातात हात धरून गेले हो. इतक्या दिवसात तुम्ही धरला माझा हात धरला माझा हात तर साधतो बाई धरतोय धरलं धरलं सांगू इकडे इकडे ना इकडे इकडे घर आहे ना आपलं बघतो बघ सर तुम्ही घ्या बर श्रीकांत. अरे तू का चहा केलास मी केला असता ना कधी कधी ना ऐकतच नाही हा मुलगा. तुमचा पोट्टा लय हुशार आहे. अरे पा जाऊ द्या ना जे झालं ते. तुला काय जातं म्हणायला काल काय सोसले माझं मले माहिती. अरे मले सवय ना ना एवढ्या प्रेमाची. बाबा तुम्ही सोडा आता प्लीज. मी असं मनात काही धरतच नाही श्रीकांत तुला माहिती आहे. तुझी आईच आपलं घरासाठी घरासाठी म्हणून खूप तडजोडी करत राहते. मला सांग सौ आजपर्यंत तुला कधी काही हवं म्हणालीस आणि मी नाही म्हणालो असं कधी घडलं. तुझ्या मनाविरुद्ध कधी वागलो तर हीच आपली घरासाठी तडजोड 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 किती. आणि काल या मुलांसमोर हे सगळं असं काय वाटलं असेल त्यांना. नाही कुठेही काय वाटत नाही आपल्या कुठे हुशार आहेत तसे. पण हिले तारामतीले कळायला नको का हे असलं काय कशाला घ्यायचं आपण. आम्हाला काय माहिती ते तांदूळ आहे म्हणून. हो ना मी कोल्ड्रिंक म्हणून प्यायलो ना ते. शक्यच नाही चवीवरून लगेच कळत असावू. हा एवढी साधी गोष्ट कळत नाही आम्हाला कळायला काय. आम्ही रोज पितो का कोडिंग. हा नाही तर काय. आणि आमचं राहू दे तांदुळी करायला कोणी सांगितले तुम्हाला. ऍक्च्युली अरे प्लॅन कोणाचा होता ऍक्च्युली. तरुण मुलं उत्साहपोटी उत्सुकतेपोटी काहीतरी नवीन प्रयत्न करतात ते महत्वाचं नाहीच आहे. ते महत्वाचं कसं नाहीये. तुम्ही मुलांना समजवायला हवं होतं ना. बरोबर मग म्हणजे तुम्हाला माहिती होती ना तांदुळी बनू राहिली ते. हा आणि तुम्ही एका शब्दाने आम्हाला बोलले नाही. वहिनी ते काय झालं. नाही नाही तुम्ही एक शब्दही बोलू नका. तुम्ही निदान आम्हाला तरी सांगायचं होतं आम्ही समजवलं असतं मुलांना काय. समजावले असते तरी हल्ले प्यायला मिळाले नसते ना. बरोबर.
तशी प्यायले कुठे मिळाली आम्हाला? अच्छा, म्हणजे तुम्हाला प्यायले नाही मिळाले म्हणून याचं दुःख झाले? जाणारी नाही तर मनाची तरी ठेवा लाज. लाज गायले उलट मले तर खुशी वाटून राहिली. घ्या आता. घ्या काय घ्या, ते घेऊनच माही तारामध्ये हरवली होती, ती आत्ता सापडली. भांड 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 जरा बरे वाटते मला. भांड 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 घ्या. भांडणाच्या मध्ये असं लाजवून सोडतात, मन लावून तर भांडू मी देत नाही. आम्ही जा. काका काकू काका काकू, मला वाटतं हे सगळं चुकून झालं यांच्याकडून. सो आपण आता हा विषय वाढवायला नको काय? आम्हाला तसं वाटून राहिलं की आपण लग्नाची तयारी करायला पाहिजे. अरे उद्यावर लग्न आलं, बसून कसं चालेल? साऊने काही अपेक्षा व्यक्त केल्यात काल माझ्याकडून, त्यामुळे त्या पूर्ण करायच्यात नाही. चला चल चल चला उठा, तुम्ही पिऊन घ्या कोल्ड ड्रिंक, आय मीन चहा. चला बघ काय रे कुठे आपले नवरा नवरी कुठे? ते कालच्या राडाच्या टेन्शन मधून अजून बाहेर नाही आलेत बहुते. तसे नाही येणार ती. मी बोलवतो बघ त्यांनी, जरा थांब. विनया सुनबाई, आता येतील विनया. विनया मला जास्त टेन्शन देऊ नको बे, छातीत कळ येऊन राहिली माया. विनया तुझे ओरड ना. ऍम्ब्युलन्स ऍम्ब्युलन्स बोलवा राजा, ऍम्ब्युलन्स बोलवा. चहाचं डाक पडलंय बघ. आई कालच्या साठी खरंच खूप सॉरी. बाप्पा तू काय ले सॉरी? हा तू काय चुके त्यात? तुझ्यामुळे आम्हाला पार्टी करायला मिळाली ना. माझी सुनबाई आली तसा मला पोट्टा का नाही आला बाहेर? तुमचा पोट्टा तुम्हाला खूप नीट ओळखतो. हा आणि तुमच्या नोटंग केला मी. मी त्याला बोलवून आणतो. हॅलो विनया. विनया विनया, अरे विनया उठ. सॉरी कशाबद्दल? काही नाही रे, मला स्वप्न पडलं. काल आतमध्ये जे काही घडलं ना ते सगळं बाबांना कळलं आणि त्यांनी मला सॉलिड. असं काय घडलं काल आत? काही नाही गप्प बस. सगळे उठले का? कधीच उठलेत. विचार त्यांना असं वाटतंय की काल जे काही घडलं त्याचं गिल्ड घेऊन तू असा आत बसून राहिलास. इथे बोलताच दारावर झोपलायस तू. अरे लग्न आहे ना तुझं मग. अरे हो काय हो, उचल फ्रेश हो. मला गिल्टी वाटतंय रे, कालच्या सगळ्या प्रकारानंतर आई बाबा माझ्याबद्दल काय विचार करत असतील. अरे करेक्ट ये सर, बोलूया त्यांच्याशी. चल 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 काय मूर्ख खून येतो. अरे थांब ना, अरे बोलूया त्यांच्याशी. असं काय करतोय? अरे का हो थांबा थांबा आई, काय काम करताय? मी आहे ना. अहो तुम्ही गावाकडे खूप काम करता की नाही? इथे आला तर आराम कर जरा. मी आहे, डोंट वरी.
बाप्पा लगीन कर म्हणल्यावर आराम कसला आलाय हा हो दे मी आहे ना कस हे लग्न जरा वेगळं आहे हे कोट मारत आहे ना इथे लग्न पटकन होऊन जातो बरोबर आहे बाप्पा गावाले लगीन म्हणलं ना पाहुणे रावळे जेवण गोंधळ चार प्रथा पाळल्या बिगर लगीन होत नाही हो का हो पण बाप्पाने आता कोर्टात लगीन करायचं ठरवल्यावर काय करणार ना हा हो कोर्ट भरायचं आहे ना हा पण तसं असलं तरी आपण काही प्रथा करू शकतो ना म्हणजे हळद लावायला काय हळद त्याला कुठे फार तामझाम लागतो अगदी घरातल्या घरात होण्यासारखं आहे ते हा ना बाप्पा खरं बोलला तू मी हळद करायला घेते आंघोळीच्या आधी लावू हो हो पण आता हळकून कुठे वेळ कुठे आई त्यात काय एवढं आपण रेडीमेड हळद घेऊया ना हळद ती हळद ती काय कंपनीत कुठली काय घरी कुठली काय कस ना घेऊ रेडीमेड हळद लागेल का आम्हाला चला चल थांबा 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 हळद तर पाहिजे लग्नाला नाही का आधीच मजाच नाही पप्पा ती कावे कावे कशात कशात चा बाप्पा चा पाहिजे नाही नाही अच्छा हो हे हे पप्पा उद्या लगीन आहे ना आता हळद चालत ते हळद आई अहो तिला फेसबुक मुळे बोलता येत नाहीये पण ती ऐकू शकते ना हळू बोला ऐकू शकते ती पप्पा उद्या लगीन आहे ना त्याची हळद चालवते हळद लग्नासाठी हळद आहे कधी हळद आहे लग्नासाठी अजून पण भजी करून राहिली का बे अरे भजी नाही त्या हळद भिजवते एवढी हळद कशासाठी नवरा नवरीले काय नाही त्यांना नकोय ना हे सगळं म्हणूनच तर आपण कोर्ट मॅरेज करायचं आम्हाला काही हाऊस मोज आहे की नाही पोट्याच्या लग्नाची आहे ना आहे थोडे तरी रीत भात पाळली पाहिजे की नाही हिला काहीतरी बोलायचं मी 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 ए हे बघ हिंदी मराठी काय करते तू तू करून दाखव करून दाखव काय मलाही कळत नाही काय भाभी 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 आकांक्षा भाभी भाभी हळद भाभीले वाईट वाटलं तर हळदीचं भाभीले नाही आवडलं तर हळदीचं असं म्हणून राहिली पॉईंट नंबर टू आपण कुठं गाव जेवण घालतोय घरातल्या घरातच हळद करतोय ना ऍक्च्युली आणि आपण आईंच्या मनाचा विचार केला पाहिजे ना नाही ना आई बरोबर आहे तुझं बरोबर आहे आता काय बाप्पा हिच भाभी पोट्टा भावड्या विनय पप्पा तुले आंघोळ घालायची का आंघोळ घालायची नाही 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 बे हळद हळद लावायला हळद नकार हळद लावायला नकार दिला तर अबे आपण का ओळखून राहिलो भावड्या आणि भाभीने हळद लावायला नकार दिला तर मग आता काय करायचं की हळद वाया जाणार ना आई 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 तू नको ना काळजी करू आपल्याला फक्त त्यांच्या अंगाला हळद लागायला हवी आहे ना आपण त्यांना न सांगता लावूयात ना कशी हे काकी भावड्या मी काय म्हणतो आपण एक काम करू हळद अशी जमिनीवर टाकून ठेवू वाद घालतात ना तशी टाकून ठेवू आपला भावड्याला धक्का मारू तो पडेल ना हळदीवर झाला थोबाडा देऊ पडले तर लागेल तोंडार मला सांग लागल्यानंतर काय लावतात हळद आम्ही लागल्यानंतर हळद लावतात ना आता तो हळदीवरच पडणार आहे लागलं तर लागू दे थांबायचं अजून काहीतरी म्हणणं बरं बोल बोल तू
मी सांगणार ते राग ओळख रे बाबा बस त्याला करत मला सांग हा परत 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 मी तुला हा 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 मी तुला किस कर सोड ना यार सोड ना तिला काही नाही एक काम करूया आपण चहा सांडतात तशी हळद अंगावर सांडू ना हळद कशी सांडवणार बाप्पा आयडिया आपण तो आंघोळी लागला की बाहेर थांबू हळद घेऊन आणि तो आला की फेकून अंगावरती हळद आणि आकांक्षाला ही करेल काय अरे पटलं हिला पप्पा बघच आम्ही काय काय करतो हा हा बाप्पा